फाणी कुस्ती आहे तांबड्या लांगेचं पोरग माऊली जमदाडे त्याचं नाव गंगावेसला सराव करतो कोल्हापूरला आणि त्याचं गाव पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाचं गाव आहे. गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही पण त्या पोरानं चिलाईवाडीचं नाव भारताच्या नकाशावर नेलं. आणि अलीकडला पोरगा नंदू अवतार पांढऱ्या लांगेचा मोतीबाग तालीम कोल्हापूर हिंद केसी गणपतराव आंदळकरचा पट्टा आहे. तिट्टीवे नावाचं गाव आहे कोल्हापूर जवळ तिट्टीवे. त्याचाही वडील चांगला पैलवान आणि याचाही वडील चांगला पैलवान. सर हा बोला. या कुस्ती कमिटीचा थोडस तुम्ही आभार मना की गेले एक महिना सर्व कुस्ती कमिटीतील सदस्यांनी प्रयत्न करून या ग्रामीण भागामध्ये गॅलरीची सोय पहिल्यांदा झालेली आहे आणि तीही माऊलींच्या आशीर्वादातूनच झालेली आहे. तर एक मैदान पार पडत असताना किंवा घेत असताना जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे आडीट काढणारे लय बघितल्या पण कष्ट किती असतंय मोठं ते त्याच त्याला माहिती. तो ह्याच्यावर नाही म्हणतोय हे त्याच्यावर नाही म्हणतोय कुणाला तारीखच नसत्या अनेक अडचणी आणि प्रत्येकाच्या घरापुढे जाऊन या कुस्तीसाठी झोळी पसरायची असते. मी घरचा लय चांगला आहे त्याच्या घराकडे का जाईन होणार नाहीत कुस्त्या. मी पणा बाजूला ठेवायला लागतो आणि जावं लागतं आणि सगळ्याकडे हात पसरावे लागतात आणि गोळा झालेलाच चीज करावं लागतं आणि लोकांच्या विश्वासाला बसावा लागतो आणि घोट्यातून पट काढण्याचा प्रयत्न होता नंदूचा तो धुडकावून दिलेला आहे माऊलीनं. परत समोरासमोर कुस्ती आलेली आहे. दोघांनीही काल पुन्हा गाजवलं पुन्हा वेड केलत फोरसोंगी. ह्याची नंदू अवतारची ज्ञानेश्वर गोचड्याची कुस्ती होती आणि पलीकडला तो माऊली जमदाड्याची आणि महादेव सरगरची कुस्ती होती. काय कुस्त्या झाल्या राव. सगळी सगळी महाराष्ट्रात होती. विकी जाधव होता किरण भगत होता ही नावं घेतल्यानंतर कुस्तीतल्या किड्यालाच त्याचं माहिती मर्म काय पोरं आहेत ही महाराष्ट्राची आणि कशी खेळी असतील तिथं. बालारपिकची कुस्ती होती सगळे सगळे महाराष्ट्रातले घेतले होते. कालच मोठं मैदान झालं 27,66,000 वाटली आणि छडी टांग बांधलेली आहे नंद अवतारना. अरे बापरे छडी टांग लावली आणि कब्जा घेतला नंद अवतारन माऊलीचा. अतिशय विनयशील नम्र मुलं आहे दोन्ही. विनयशीलता आणि नम्रता म्हणजे पैलवानाच्या गळ्यातला दागिना आहे तो. पैलवानाचा श्रृंगार म्हणजे विनयशीलता नम्रता. तात असणं हे मड्याचं लक्षण आहे. मडच ताटत असते. आकाशाला गवस निघाला रा पैलवान झाला पायाला हात लावून दर्शन घेतो. किती किती प्रथा आहेत अशा. एक वारकरी संप्रदाय आणि एक पैलवान संप्रदाय. बाकीचं सगळं हाय हाय बाय बाय पाय पाय फार फार तर शेकेंड. हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषी मुनींनी संत जनांनी ही प्रथा घालून दिली दर्शन घेणे. आतापर्यंत विज्ञान युग म्हणतो तर काय वेडपटपणा काय अंधश्रद्धा धुळीने पाय भरलेले त्याच्यावर डोकं टेकायचं काय खोसटपणा आहे म्हणतात तेच विज्ञान आज मान्य करतोय अमेरिकेसारखं. त्यात काही तथ्य आहे. जे ध्यानधारणा करतात जे योग साधना करतात जे तपससाधना करतात त्यांच्यात एक ऊर्जा तयार झाली असते आणि ती देहाच्या टोकदार भागाकडे वाहत असते. त्या संतांच्या आपण संतांच्या पायावर डोकं ठेवलं तर पायाची बोटं हा टोकदार भाग आहे आणि आशीर्वादासाठी बोटं फुडवतात हाताची हा टोकदार भाग आहे आणि त्याच्यातून ऊर्जा आपलं डोकं कॅप्चर करतंय. जसं हित बटन लावलं दाबलं तिकडे लाईट लागत्या दिसत नाही पण लागत्या लाईट तसं ती ऊर्जा टोकदार भागाकडे वाहत असते. संत महंतांची तपश्चरेचं फळ असतंय ते. आणि मग डोकं हे अँटीना आहे तो कॅप्चर करतंय आणि मग आम्ही म्हणतोय त्या संताचं दर्शन घेतलं माझं भलं झालं
वगैरे आणि एकेरी पटकन उठतोय माऊली मोठा ताकदीचा पैलवान तिथंच घटना ठेवण्याचा प्रयत्न करतोय नंदू आपटा कब्जा परत मजबूत केलेला आहे नंदूना अशी कुस्ती चालू आहे हजारो वर्षापूर्वी आमच्या संतजनांनी मुनीजनांनी ही प्रथा घातली ते किती विद्वान असतील आता आता शोध लागा लागला यांना कब्जा मजबूत केलेला आहे नंदू आपदारनं टिटव्याचं पोरग ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे आणि 23 डिसेंबर 2010 ला रोहा रायगडला गदा खांद्यावर घेतली उपमहाराष्ट्र केसरीची या नंदू आपदारनं तर या माऊली जमदाड्यानं अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्याला भोगावती केसरीचा मानकरी आहे अनेक पुरस्काराचा मानकरी आहे अशी कुस्ती लागलेली आहे तुफानी कुस्ती हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेले आहे मंत्रमुग्ध हात टाकून निघण्याचा प्रयत्न माऊलीचा आणि परत एक कब्जा घेतलेला आहे नागपट्टी लावून नंदू आपदारना दुसऱ्याची करमणूक बघत बसायचं नाही करमणुकीचा कार्यक्रम हा नव घरात राबवायचा कार्यक्रम आहे घरात राबवायचा आपल्या घरात एक तयार करा गल्लोगल्ली रावण फिरायला लागल्या अगोदर एक रावण होता आता गल्लोगल्ली फिरायला लागल्या एखादा रावण वाकड्या मानानं घराकडे बघितल्यावर काय करणार तुम्ही शेजाऱ्याच्या तोंडाकडे बघणार का कोणी येत नसतंय तसं आणि पोलिसाकडे घालपा हेलपाट घालणं बरोबर नाही आपल्या घरात एक तगड लागतंय कोणावर हात उगारण्यासाठी नवा उगारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी घरात एक तगड पोरग पाहिजे त्या रावणाची मान मोडून ठेवणार वाकड्या मानानं काय घराकडे बघतंय 10 वेळा विचार करायला लागेल त्याला तर त्या घराला घरपण नाहीतर कशाला जगताय बेसावध राहू नका पंच जबाबदार राहणार नाही तुफानी कुस्त्या आत्ताच बाबांनी हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी गणपतराव नरकरचा उल्लेख केला असे पैलवान परत होणे नाही पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत कुणाला बघावा गणपत आंदळकरला मारुती मान्याला आणि खालून निघालेला मागली चट्टी अजून तुटलेली नाही आणि बाहेर आली कुस्ती बाहेर गेलेली कुस्ती सोड आहे बोलायचं नाही बोलू नका
श्री मारुती मान्याचं वजन होतं बाबा 144 किलो वजन होतं. आणि नुसतं वजनाकडं नाही, तुफानी दिलासा पहिला कोई भी आओ, त्यावेळेलाही पार्शलिटी व्हायची. भगोडा महाराष्ट्र भाग गया म्हणायची उत्तर भारती. अरे महाराष्ट्र भी जिंदा आहे कोई भी आओ, शर्ट फाडून टाकून टाकायची, खार खार दंड वाजायची. मारुती माने ये बिल्ली तो ऊंची है ती. मारुती माने ने भाग घेतला का म्हटलं की बिळा शिरायची उंदर. अब उल्टा हो गया. मारुती माने जब चलते थे ये धरती थिरकती थी, जब ये गरजते थे बादल बरसते थे. ऐसे थे मारुती माने. परमेश्वरानं फुरसतीच्या वेळात घडवलेला एकेरी पाठ माऊलीनं काढलेला, मागली चड्डी धरलेली आहे आणि फुटली छडी टांगेसाठी चड्डी नंदू अबदारनं धरलेला आहे. दोघांना समसमान संध्या. हाजीर तो वजीर, बुद्धीचा बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती. बुद्धीशिवाय बळ ही थिटा, बलाशिवाय बुद्धी ही लोळी बांगली आहे. दोन्हीचा सहयोग म्हणजे कुस्ती. अनादिकालापासून हाच खेळ का राहिला हो? कालाच्या ओघामध्ये अनेक कला लोप पावल्या या देशावर. शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, किती आले आणि गेले. परत समोरासमोर कुस्ती. दोघांनी माती घ्या. कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज आलं. याच साठी केला होता अट्टहास. घर घर फिरून पैसा पैसा गोळा केला. नेरलेला कुस्त्या चांगल्या झाल्या पाहिजे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम नेरले. खरोखर एक चांगला उपक्रम घेतला आपण. या समाजापुढे काय कार्यक्रम द्यायचा भान. एकेरी पाप आणि कब्जा आता मजबूत केला माऊलीनं. माऊली त्या माऊलीनं 9000 ओळ्या लिहिल्या. एकही कटू शब्द नाही लिहिलेला. समाजानं खूप छळलं होतं पण 9000 ओळीत एकही ओळी समाजाविषयी कटू नाही, म्हणून तिचं नाव माऊली. वयाच्या 16 वर्षी 9000 ओळ्या. आत्ताचा विद्यार्थी एक ओळी घेऊन पीएचडी होतोय. कुठल्या विद्यापीठाचे होते माऊली? 9000 ओळ्या. आणि 21 वर्षे 3 महिने 5व्या दिवशी 2:30 संजीवन समाधी लागली. वार होता गुरुवार 25 ऑक्टोबर 1296. इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची. असे ते ज्ञानेश्वर माऊली. कुस्ती करा पहिलवान, कुस्ती करा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. गुडगा उजवा खडा करून निघण्याच्या पवित्र्यात आहे नंदू अवतार. संधीची वाट बघतोय माऊली जमदाडे. एक अस्सल पंच लाभलेला आहे आखाड्यात. हनुमंत जाधव फुंदीका एक पोलीस अधिकारी आहे पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पंच आहे. राष्ट्रकुल युवा राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या त्यात उत्कृष्ट कामगिरी केली याच हनुमंत जाधवना. ऑलिम्पिकला आपल्याला 4 पदक फक्त मिळालेले. ऑल इंडियाचं बोलतोय मी. 4 पदक फक्त मिळालेले आहेत, त्यात सुवर्ण पदक नाही. 3 ब्रॉन्झ पदक आणि 1 रौप्य पदक. आणि कब्जा आणि पंचाचा निर्णय, पंचाचा निर्णय. आणि पोकळ हिस्सा वाढलेला, पंचाचा निर्णय.
कोकण हिस्सा गावावर माऊली विजय घोषित करण्यात आलेला